विदर्भ न्यूजची विशेष बातमी मेळघाटच्या धारणी शिक्षण विभागाला काळीमा प्रकरण पुन्हा उघडकीस जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाकडून विद्यार्थिनी सोबत अश्लील शाळे मेळघाटच्या धारणी शिक्षण विभागाला आपल्याच शिक्षण विभागातील शिक्षकांकडून काळीमा फासणारे कृत्य गेल्या काही दिवसांपासून अधून मधून समोर येताना दिसत आहे अशीच एक लाजिरवाणी बाब समोर आलेली असून धारणी पंचायत अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा बोर्ड येथील प्रशांत चक्रधर सोनार या शिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य करून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आलेली आहे विद्यार्थिनी व तिच्या वर्गाकडून बोर्ड गावातील शेकडो नागरिकांसह धारणी पोलीस स्टेशन गाठून शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बुरा जावर कर, बोर्ड जावर हूँ। हमारे जिला परिषद स्कूल पे प्रशान सुनार करके सर हमारे बच्चों को साथ में जबरदस्ती करने की सुलूक किया इसलिए उसको गांव से हकल पट्टी करने का हमारा सब गांव पंचायत का निर्णय है कि उनको गांव से हकल देने का निर्णय है धारणी पुलिस स्टेशन ऐसी प्रभारी पुलिस निरीक्षक शीतल निमजे या मार्गदर्शन खाली विकास राठौड़ यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तप्रसारित होईपर्यंत सुरू होती प्रकरणाचा तपास धारणी पोलीस करीत आहे धारणी तालुक्यामध्ये गेल्या काही काळामध्ये सातत्याने शिक्षण विभागाला काळीमा फासणारे कृत्य घडत असून ही एक अत्यंत गंभीर बाब असून शिक्षण विभागातील जिल्हा प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देण्याची व कार्यवाही करण्याची सक्त गरज निर्माण झालेली आहे तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी